अजित पवार सहित राष्ट्रवादी अन्य 8 आमदार मंत्री पदा शपथ घेतली आहे। या राजकीय घटनेमुळे राष्ट्रवादीच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले आहे, पण त्यासोबतच शिवसेनेच्या शिंदे गट आमदारांमध्ये देखील यामुळे खळबळ उडाली आहे। अजित पवारांना सरकारमध्ये त्यांनाही नाराजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर व्यक्त केली असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत होते, पण आता ही नाराजी उघडपणे प्रसार माध्यमांसमोर बोलून दाखवण्यात आली आहे। शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी प्रसार माध्यमांसमोर आपली भावना व्यक्त केली आहे। आता त्यांचे काय काय चमत्कार होतात हे का आम्हाला काय तेव्हाला माहिती नव्हतं। आम्ही सगळे प्रामाणिकपणे एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं, त्यांच्या समवेत आम्ही सगळे लोक आलो होतो आणि आम्ही आमची कामगिरी पार पाडली। त्यामुळे ते काम मागे राहिले किंवा काय हे आम्हाला काय माहिती नाही। आणि ठीक आहे, राजकारण आहे, काही असू शकतं नसू शकतं, परंतु त्यांनी काय सांगितलं म्हणजे काय तथ्य असू शकतं, पण त्यावेळेला त्यांना नाही जमलं ते आम्ही करून दाखवलं। एकंदरीत जे खाते वाटप होणं शिल्लक आहे आणि दुसरीकडे मंत्रिमंडळ विस्तार झालेला आहे, नाराज आहेत शिवसेनेचे आमदार नेते? नाराज होऊन आता काय करणार? जी वस्तुस्थिती त्याला स्वीकारायला पाहिजे आणि सामोरं जायला पाहिजे, त्याच्यामुळे नाराज होऊन काय चालणार नाही। ठीक आहे, जे थोडंफार तर नाराजगी प्रत्येकाची राहणार, कारण त्याला एक भाकरी खायची होती त्याला अर्धी मिळाली, अर्धी खायची होती त्याला पाव मिळाली, तर त्याप्रमाणे आता राजकारणाचं समीकरण घेऊन पुढे चालायचं असेल तर हे सगळं स्वीकारून चालायला पाहिजे। पाव भाकरी खुश आहात का? पाव भाकरी आता तर सध्या तरी आहेत, काय काळजी करायचं कारण? कारण तुम्ही त्यावरूनच नाराजी व्यक्त केली होती, अजितदादा अर्थमंत्री होते तेव्हा आम्हाला निधी मिळत नव्हता असं तुम्ही म्हणाल होता, तर आता तुमची तसं सूर आहे का त्यांना अर्थ खात्याच्या वगैरे? आता असा प्रश्न आहे, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी जे काय निर्णय देशहितासाठी राज्यहितासाठी जे काय घेतायत त्यासाठी आम्हाला सहकार्य करणं क्रमप्राप्त आहे आणि ते आम्ही करतोय। त्यामुळे आता त्यांना कुठलं खातं द्यायचं आणि काय द्यायचं हे सेम डिसेम ठरवतील। कदाचित 8 दिवसातच व्हायला पाहिजे असं आम्हाला वाटतं। सुनील प्रभूंनी आता याचिका दाखल केलेली आहे, आमदार अपात्रतेचा निर्णय जो आहे तो लवकरात। ठीक आहे, त्यांनी जी काय दाखल केलेली याचिका आहे, कधी करायची काय करायची ते अध्यक्ष आणि उपाध्यक्ष ठरवतो। 8 दिवसामध्ये तुम्हाला गुड न्यूज मिळेल असं वाटतंय का? तुम्ही म्हणता होता दिसणार का गोगावले साहेब 8 दिवसात जो काही मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे गोगावले साहेब त्यामध्ये दिसतील काय? आता तरी दिसायला पाहिजे, कारण जो काय पहिल्या नंबरला होतो तो आता मी इथपर्यंत आलोय, परंतु यावेळेला ते होईल आणि काळजी करायचं काय कारण नाही।